हाय मित्रांनो, मी उन्मेष खानविलकर. काय करताय? कंटाळा आला असेल ना घरात बसून. पण काय करू शकत नाही. स्टेईंग ॲट होम इज द प्रायोरिटी टुडे. या करोनासारख्या विषाणूशी जर आपल्याला लढायचं असेल तर स्टेईंग ॲट होम अँड सोशल डिस्टन्सिंग इज द बेस्ट वेपन. बऱ्याचशा मित्रांशी बोललो माझ्या, बरेच सगळेच्या सगळे घरी आहेत आणि काय करतायत? तर कोणी पेंटिंग करतंय, तर कोणी गाणी म्हणतं आहे, तर कोणी काहीतरी लिहितं आहे, कोणी वाचतं आहे, तर बरेचसे लोक माझे मित्र जे डेंटिस्ट आहेत ते काही सेमिनार्स देत आहेत आणि त्याच्यातून ई लर्निंग होतं आहे. पण जे काही माझे क्रिकेट खेळणारे मित्र आहेत त्या सगळ्यांना क्रिकेट खेळावंसं वाटतं आहे. तर क्रिकेट खेळायचं का? हां, पण बाहेर मैदानात जाऊन नाही, आपापल्या घरातच. तर कसं खेळता येईल क्रिकेट? तर यासाठी तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला पाहिजे एक चांगली बॅट, बॉल आणि एक सॉक्स, दॅट्स इट. तर चला बघूया कसं क्रिकेट खेळता येईल. सर्वात प्रथम एक जागा शोधून काढा जिथे तुम्हाला अशी एक दोरी लटकवता येईल आणि त्या दोरीच्या खाली हा सीझन बॉल सॉक्समध्ये घालून लटकवा. मग क्रीजचं मार्किंग करून घ्या आणि त्याचप्रमाणे आपला स्टंप तिथे लावा. आता ही बॅग बघून तुम्हाला शाळेचे दिवस तर आठवलेच असतील, आपलं क्रिकेट कसं असायचं. आणि ह्या मार्क केलेल्या क्रीजवर तुमचे गार्ड्सचं मार्किंग घ्या, लेग स्टंप अँड मिडल स्टंप. सो दिस इज हाव युअर प्लेइंग अरिना विल लुक, य स्टंप, क्रीज अँड द बॉल. मग काय, चला तर खेळूया आपलं क्रिकेट. तर मित्र हो, क्रिकेट खेळायचं असेल तर खुशाल खेळा, पण घरात राहूनच. आता महत्त्वाची सूचना, दर 20 मिनिटांनी साबणाने हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझरचा वापर करा. काही जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी जर बाहेर जावं लागलं तर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि तुम्हामुळे गर्दी होत नाही या गोष्टीची खबरदारी घ्या. शासनाने आपल्याला ज्या अटी घातल्या आहेत त्या अटींचं अगदी शिस्तीने पालन करा. आपले बंधू भगिनी जे डॉक्टर आहेत आणि जे आपल्यासाठी लढत आहेत त्यांना अभिवादन करूया आणि या करोनाच्या महाराक्षसाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र होऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. बी ॲट होम, बी सेफ.